कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस होता कोल्हापूरची अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठीच राखीव राहावा त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सुबुद्धी प्रशासनासह अन्य सर्व घटकांना व्हावी यासाठी आंदोलकांनी आज यज्ञ आणि होम हवन केला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी राखीव राहावा व्यावसायिक हेतूनं त्याचा वापर होऊ नये अशी मागणी करत गेल्या बारा दिवसांपासून अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि कलाप्रेमी आंदोलन करत आहेत आज आंदोलनाच्या तेराव्या दिवशी कलाकारांनी जयप्रभा स्टुडिओच्या प्रांगणात यज्ञ आणि होम हवन केला प्रशासनानं स्टुडिओ ताब्यात घ्यावा आणि चित्रपट महामंडळाकडं किंवा चित्रनगरीकडं चालवायला द्यावा कोल्हापूरचा मानबिंदू असलेल्या स्टुडिओची शान कायम राखत कोल्हापूरकर या स्टुडिओला पुनर्वैभव मिळवून देतील त्यासाठी स्टुडिओशी संबंधित घटक आणि प्रशासनाला सुबुद्धी मिळावी म्हणून हा यज्ञ केल्याचं अभिनेते संजय मोहिते यांनी सांगितलं गेली तेरा दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि या जयप्रभाला वाचवण्यासाठी यश यावं ही आमच्या सगळ्या कलावंताकडून इच्छा आहे आणि त्याला खरोखरच यश येईलच अशी आमची खात्री आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्टच मिळावा आणि मिळतोय आणि नक्की यश यावं ही माझ्या एका कलाकाराकडून खूप खूप अपेक्षा आहे सगळ्यांच्याकडून आणि ज्यानी याबाबतीत सगळं काही माहिती आहे तर त्यांनी लवकरात लवकर जयप्रभाची सगळी जे काही अडचणी आहेत त्या अडचणीतून मुक्त होऊन तो कलावंत जे स्वाधीन व्हावा असं वाटतं हे आंदोलन कुणाच्याही विरोधात नसून केवळ स्टुडिओ वाचावा यासाठी सुरू असल्याचं अभिनेते स्वप्नील राजशेखर म्हणाले हा जो आंदोलनाचा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे याचा आज तेरावा दिवस आहे आज तेराव्या दिवशी आम्ही एक सद्भावना यज्ञ आयोजित केलेला आहे पहिल्यापासून आम्ही सांगतोय तसं हे आंदोलन कोणाही व्यक्तीच्या कोणाही संस्थेच्या विरोधात नाही कलेचं एक मंदिर तह हयात कलेला समर्पित राहावं ही सद्भावना आहे आणि यानिमित्तानं एक सद्भावना सगळ्यांच्यात यावी प्रशासनाने सद्भावनेने सद्बुद्धीने आमच्या प्रश्नाचा विचार करावा आमच्या मागणीचा विचार करावा लवकरात लवकर ही वास्तू कलावंतांना समर्पित केली जावी या जयप्रभा आंदोलनाशी संबंधित जी जी ज्या ज्या व्यक्ती आहेत किंवा जे जे ज्या ज्या संस्था आहेत प्रशासन आहे यांना सद्बुद्धी सद्भावना मिळावी ही आमची मागणी आहे हे आमचं आव्हान आहे आणि म्हणून हा सद्भावना यज्ञ आज आम्ही इथं आयोजित केलेला आहे चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी यज्ञात सहभाग घेतला आजच्या आंदोलनात चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी आणि कलाप्रेमी नागरिक सहभागी झाले होते